त्याचं समर्थन कोण करतं कोण नाही करत त्याचं जजमेंट करण्याचा अधिकार चित्रामागेला नाही. पोलिसांनी सुद्धा त्यांच्या बालिश होण्याची दाद दिली नाही म्हणून त्या आता आयोगावरती टीका करायला आल्या. मला ताईंचं सुद्धा असं वाईट वाटते. मग योग्य वेळ कोणती अशा वेळेस ताईंनी सांगावं. त्याच्यामुळे मास्टर माइंड काय हे मला त्यांचं काही कळत नाही. त्यांनी ते सांगावं असं निश्चितपणे मला वाटते. चित्रभाग असं म्हणत आहे की महाराष्ट्रात उडपी जावेदचा नंगाला सुरू आहे आणि तो आम्ही चालू देणार नाही. पदावरती बसलेल्या महिला असं म्हणतायत की महिलांचा सन्मान करण्याच्या ऐवजी कुणी काय परिधान करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्या अप्रत्यक्षरित्या तुमच्याकडे बोर्ड दाखवतो. यामध्ये मी परत एकदा सांगते भारतीय संविधानाने प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे आणि उर्फीचं समर्थन कोण करतं कोण नाही करत त्याचं जजमेंट करण्याचा अधिकार चित्रावा देणार नाही. दुसरी गोष्ट आपण ज्या खुर्चीवर बसलो त्या खुर्चीपुरतंच त्यांनी खरं बोलणं अपेक्षित होतं. आणि मी या खुर्चीवर बसले राज्य महिला आयोगाच्या पदावरती असताना मी संविधान आणि कायद्याच्या चौकटीतून इथपर्यंत आले. कधी काही चित्रावा घ्या सुद्धा काही थोड्या कालावधीसाठी आयोगाच्या सदस्या होत्या पण मला असं वाटतं त्यांचा संविधानाचा कायद्याचा अभ्यास कमी पडला असेल की आयोगाच्या अध्यक्षपदावरती बसणारी व्यक्ती कशा पद्धतीने निवडली जाते. त्याच्यामुळे या गोष्टीवर वेळ वाया घालवण्यापेक्षा मला असं वाटतं महाराष्ट्रात फार मोठे प्रश्न आहेत. प्रत्येक दिवशी 34 महिला ह्या मिसिंग केसेसमध्ये येतात. एकट्या परभणी असेल किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये मिसिंग होणाऱ्या मुलींची संख्या फार मोठी प्रमाणात आहे. मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे ते ओमान मधल्या पुण्यातल्या महिलांच्या केसेस आहेत. 85 महिला या पुणे शहर पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड भागातल्या आहेत. आम्हाला हा प्रश्न फार मोठा वाटतो. या महिलांची आणि युवतींची सुटका झाली पाहिजे यासाठी राज्य महिला आयोग भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाशी सातत्याने संपर्क साधतोय आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा या मंत्रालयाने आपल्या राज्य महिला आयोगाला प्रतिसादही दिला. आणि यामध्ये अजूनही तुमचा कोणी संपर्कात असेल किंवा ज्या मिसिंग केसेस असतील त्या इतर देशात असतील तर आमच्याशी संपर्क साधा. आम्ही त्यांना ट्रेस करू त्यांचा शोध लावू आणि त्यांना पुन्हा एकदा भारतात घेऊन येण्यासाठी प्रयत्न करू. माझ्या दृष्टिकोनातून मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात होत असताना हे प्रश्न फार मोठा आहे आणि याच्यावरती आयोग काम करतोय. त्याच्यामुळे ह्या भूमिका घेत असताना निश्चितपणे अशा अनेक घटना आपल्याकडे घडत आहेत. पुण्यातली देखील ही नोंद झालेली घटना यामध्ये मानवी तस्करीच्या संदर्भातल्या घटना आहेत ज्या पुण्यामध्ये याची तक्रारींची नोंद झालेली आहे. त्याच्यामुळे या अशा पद्धतीने ज्यावेळेस घटना घडतात तर त्या घटना आपल्यासाठी फार महत्वाच्या आहेत असं मला म्हणत होतं. चित्रभाग सातत्यानं उल्लेख करतात या मागचा मास्टर माइंड वेगळा आहे तर त्या मास्टर माइंड शब्दाला काय तुमच्याकडे एक बरं झालं आपण विचारलं मास्टर माइंड रघुनाथ कुचिक प्रकरणाच्या वेळेस त्यांचं हेच वाक्य होतं की या प्रकरणामध्ये मास्टर माइंड कोण आहे ते योग्य वेळ आली की आम्ही सांगू. त्या प्रकरणात त्या तोंडावर पडल्या. त्याच्यानंतर त्यांनी संजय राठोड प्रकरणामध्ये सातत्याने या प्रकरणाचा मास्टर माइंड कोण आहे मी शोधून काढून आणि योग्य वेळ आली की मी दाखवून देईल. त्या प्रकरणात त्या तोंडावर पडल्या. त्या बिचाऱ्या मग आपल्या उर्फी प्रकरणाकडे वळाल्या. उर्फी दाद देणं चित्राताई स्वतः मुंबई पोलीस आयुक्तांना भेटायला गेल्या. तिथे फोटो काढलेत त्यांनी ते फोटो व्हायरल केले आणि पोलिसांनी सुद्धा त्यांच्या बालिशपणाची दाद दिली नाही म्हणून त्या आता आयोगावरती टीका करायला आल्या. मला ताईंचं थोडस वाईट वाटते की याच्यातही त्या म्हणतात या पाठीमागचा मास्टर माइंड कोण आहे मास्टर माइंड योग्य वेळ आल्यावर सांग ते सांगून टाका. तुमच्या समोर प्रेसवाले बसलेलेच होते तसंही तुम्हाला सांगायचं होतं. योग्य वेळ म्हणजे कोणती वेळ या अनेक घटना आहेत की सोयीस्कररित्या भूमिका घ्यायची. रामदेव बाबा जेव्हा बोलले की त्यांचं जे वक्तव्य होतं महाराष्ट्रातून निषेध व्यक्त केला त्यावेळेस ताई एक शब्द बोलला नाही. मग योग्य वेळ कोणती अशा वेळेस ताईंनी सांगावं. त्याच्यामुळे हे मास्टर माइंड काय हे मला त्यांचं काही कळत नाही. त्यांनी ते सांगावं असं निश्चितपणे मला वाटते. गृह विभाग त्यांच्याकडे असून सुद्धा ह्या घटनेच्या बाबत त्यांची दखल घेतली जात नाही. त्याच्यामुळे पोलिसांनाही वाटत असेल त्यांचा बालिशपणा आहे आणि ते दुर्लक्ष करतात.